याचे छायाचित्र जेव्हा आरटीओ तुमचे मनोहर साहेब होते त्यांच्याजवळ दिलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही आयुक्त जे साहेब आहे भीमनवार साहेब त्यांच्याकडे आम्ही 12-12 ती जमा केलेली आहे. त्यांच्या रेकॉर्डवर आहे आणि परिवहन विभागात मंत्री शंभूराज देसाई असो किंवा तुमचे आम्ही भरपूर लोकांना भेटून तिथे प्रयत्न केलेला आहे की या समस्येकडे कोणाचं तरी लक्ष द्यायला हवं. पण ही याकडे लक्ष नाही, 2 वर्षापासून याकडे लक्ष न देण्याचं कारण काय मुळात हेच आम्हाला कळत नाही की त्यामध्ये लक्ष न देण्याचं काहीतरी कारण आहे. आणि हे आपल्या सरकारला माहीत आहे, आपल्या विभागाला माहीत आहे, पण तरी सरकार आपला कुठलंही लक्ष देत नाही. यामुळे जे प्रामाणिक संचालक आहे, जे प्रामाणिक ट्रेनिंग देत आहे, त्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत आहे. सर, पिटिशनसाठी एक मोठा एक व्याप आपल्याला आर्थिकपणा आपण फंड पण लागतो. आता सध्या तरी आम्ही एवढी परिस्थिती आमची एवढी चांगली नाही आहे की आम्ही सध्या कोर्टात जायचा विचार केला. फक्त हा जनतेचा नुकसान होत आहे, जनतेची पिळवणूक होत आहे. जनतेला चुकीच्या मार्गाने ड्रायव्हिंग स्कूल, तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेल्यानंतर इन्स्ट्रक्टरचा डिप्लोमा पाहून तुम्ही ॲडमिशन करता का? नाही करत. कोणी तुम्हाला शाळेत गेल्यानंतर तुम्हाला सांगितलेली फी तुम्ही तेवढा जे कमी सांगतात त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतात, पण तुम्ही त्या ट्रेनरचं सर्टिफिकेट पाहून तुम्ही ट्रेनिंग घेत नाही. यांनी बघा, आता आम्ही प्रयत्न करतो आहे की आमच्या या लेवलवर जर काम झालं नाही तर आम्ही जनहित याचिकाही दायर करू आणि कोर्टामध्ये याच्यामध्ये जाऊ शकतो. पण आता सध्या या लेवलवर जर काम झालं आणि जनतेची ही फसवणूक जर कमी झाली तर आम्हाला जनहित याचिका आणि कोर्टात जायची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे एक लायसनचा आम्ही विषय घेतला आहे. 3 ते 4 महिन्यापासून लोकांना लायसन्स मिळत नाही, जेव्हा की RTO मध्ये टेस्ट दिल्यानंतर 2 दिवसात लोकांना लायसन्स मिळायला हवे. यासाठी नागरिकांना ट्रॅफिक पोलिसांना तोंड द्यावं लागते. ट्रॅफिक पोलीस वारंवार रस्त्यावर थांबवून त्यांना रिसिप्ट दाखवतात, रिसिप्टला ते मान्य करत नाही. मग परिवहन विभागाने काहीतरी तर आपली एक त्याच्यावर हे करायला पाहिजे ना, की जबाबदारी आहे ना परिवहन विभागाची, की एक तर लायसन्स लवकर द्यायचं टेस्ट घेतल्यानंतर किंवा त्या रसीदवर गाडी चालवण्याची त्यांना ट्रॅफिक पोलिसांना वाहतूक पोलिसांना निर्देश द्यायचे. आज 3 महिन्यापासून लायसन्स नाही आहे RTO मध्ये. यांनी वर्तमानपत्र सुद्धा आपल्याकडून दिलेलं आहे का RTO मध्ये स्टेशनरी संपलेली आहे किंवा काही आहे, तर त्यामुळे RTO मधून लायसन्स उशिरा निघत आहे. म्हणून त्या प्रत्येक ट्रॅफिक पोलिसवाला म्हणतो की एवढा वेळ लायसन्सला लागतो का? जर ट्रॅफिक पोलीस नाही मानला त्या रिसिप्टला, तर मग व्यवस्था परिवहन विभागाने करायला पाहिजे. शासनाला काय मागणी करायची? शासनाला आम्ही हेच मागणी करायची, टेस्ट दिल्यानंतर त्यांनी 2 दिवसात लायसन्स द्यावं, किंवा असे जर तुमच्याकडे व्यवस्था नसेल त्वरित लायसन्स देण्याची तर वर्तमानपत्रात वृत्तपत्रात तुम्ही जाहीर करा किंवा लायसन्स प्रोव्हाइड करू शकत नाही आम्ही 2 महिने 3 महिने. हे जे वर्तमानपत्रात जर बातमी दिली तर ट्रॅफिक पोलीस त्याच्यावर शाळेत काहीतरी मुभा देईल ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे वाहन चालकांना. अभ्यास केला तर महाराष्ट्रात ड्रायव्हिंग स्कूलचा एक भरपूर मोठ्या प्रमाणात आकडा तुम्हाला मिळून जाईल. जर प्रामाणिक संचालकांना अटी शर्ती पूर्ण करून हा व्यवसाय करावा लागतो आणि एक वर्ग असा आहे की कोणताही अटी शर्ती पूर्ण न करता कोणतंही ध्यान नसतानाही हा व्यवसाय करतो आहे. मग सरकारची परमिशन या व्यवसायाला हवी या व्यवसायाला सरकारची परमिशन नको हा सरकारने एक जर मुद्दा क्लिअर केला तर मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्या सर्वांच्या ज्या कडे लक्ष देतात आहे, तर माझी मागणी एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र आपल्या नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले दैवत माननीय नितीनजी गडकरी यांना तरी माझी अशी मागणी आहे की नागपूर अशी असल्यामुळे की याच्यावर लवकरात लवकर तोडगा करावा, जेणेकरून येणारा लायसन्स जे रिन्युअल करायचं आहे ते न करता मी माझा MS फॉर्म सरकारच्या स्वाधीन करणार. सर, याच्यामध्ये जे ट्रेनिंग देणारे संचालक असतात ते ट्रेनिंग देणारे संचालक एक ॲटो किंवा ड्रायव्हर किंवा एखादा कमी शिक्षण असलेला दर्जाचा प्रशिक्षक त्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण ध्यान नसलेला प्रशिक्षक तो ट्रेनिंग घेतो. कारण गाडीच्या तांत्रिक माहिती व्यतिरिक्त त्याला रोड सेन्सचं पण संपूर्ण ध्यान असणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर सर असंही म्हणता येईल आणि किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा
जो खर्च असतो व्यावसायिक हा न लागल्यामुळे कमी पैसे देऊ शकतात. सरकारी फी भरावं लागणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं काही अटी शर्ती नाही. या अटी शर्ती फक्त सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूललाच आहे. विदाउट परमिशन नसतानाही डबल पेट्रोल लागलेल्या गाड्या तुम्हाला रस्त्यावर जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला रस्त्यावर नक्की त्याचा आशीर्वाद जर हा जर कोणाचा असेल तर बहुतेक एवढ्या ड्रायव्हिंग स्कूलची संख्या एवढी वाढलेली नसते. तर याच्यात मला तर असं वाटतं की परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा साठघाट असेल. व्यवसायात होऊ शकते त्यांच्या कुठे नातेवाईक असेल त्यांना व्यवसाय दिला किंवा परमिशन न घेता त्यांना परवानगी दिलेली आहे अशी लोक आपल्याला बरोबर दिसतात. किंवा काही संचालकांनी एका ठिकाणी परवानगी घेतली आणि त्या ठिकाणी ऑफिस लागलेले आहे असंही संचालक तुम्हाला मिळून जातील. अपघाताचा अशा प्रकारे संबंध आहे की अवैध जे ड्रायव्हिंग स्कूल आहे, जे बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूल संचालक आहे, ते फक्त ड्रायव्हर म्हणूनच ते ड्रायव्हर फक्त ड्रायव्हर म्हणूनच ते लोकांना शिकवत त्यांना तांत्रिक आणि ड्रायव्हरला हा मेकॅनिकल इंजिनियर नसल्या कारणानं त्याला डीप